आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते बोईसर मध्ये मास्क, पीपीई किट तसेच इतर कोरोना प्रतिबंधक साहित्यांचे वाटप करण्यात आल्याचे समोर आलेले आहे. बोईसर बहुजन विकास आघाडी कार्यालय येथे बहुजन विकास आघाडीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष विश्वनाथ घरत यांच्या सहकार्याने मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट आणि कोरोना प्रतिबंधक गोळ्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार राजेश पाटील यांनी नागरिकांना कोरोना काळात आपली व आपल्या परिवाराची काळजी घेण्यासंदर्भात आवाहन केलेले आहे. यावेळी आमदार राजेश पाटील यांच्या समेत पालघर जिल्हा उपाध्यक्ष श्री विश्वनाथ घरत, पालघर तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील, पंचायत समिती सदस्य विनोद भावर, बहुजन विकास आघाडीचे नेते अविनाश चुरी, बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते संजय बारी, अनिल खंडारे, नितीन चौधरी, नागेश घरत, राहुल पाटील उपस्थित होते.